गणपतीची तयारी झाली काय? नाही, मग करताव काय? करा पटापट, बाप्पा येणार आहेत आपले उद्या. आणि त्याचप्रमाणे मित्र हो, हे बघा माझ्या इथनं ह्या पॅन कार्ड मिळाला. मी गेल्या वेळी अप्लाय केलं होते माहिती आहे ना तुमका पॅन कार्डसाठी, तर फायनली पॅन कार्ड आलेलं आहे. आणि माका असं वाटतं आहे की आतनं एक अशी फिलिंग येत आहे की माझा पहिला पॅन कार्ड होता ना तर आपण आता काहीतरी मिळत. कारण का गेल्या वेळी पण माझा असाच झाला, माझा आधार कार्ड हरवला होता तर त्याच्यानंतर मी आधार कार्ड मागवलं पुन्हा आणि त्या आधार कार्ड आला त्याच्यानंतर मग माझं पहिला आधार कार्ड मिळाला. तर आता माका असंच वाटतं आहे. आणि गेल्या वेळी आपली माझं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासबुक पण हरवला होता. सो माका असं वाटतं की ते तिन्ही पण आहेत ना परत काहीतरी माका मिळतील असं वाटतं आहे, आशा आहे. पण बघू घरात कधीतरी काहीतरी साफसफाई करतानाच मिळत. पण माका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याबरोबर पण असा केव्हा झाला आहे काय. आणि आजचं दिवस आहेत ना खरंच खूप सुंदर आहे, मस्त आहे. पाऊस पण नाही सकाळपासून, ऊन पण खूप मस्त पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा काय वातावरण झालेलं आहे, एकदम फ्रेश फ्रेश. हां, तर फायनली आपली अजून थोडीशी माझी गणपती बाप्पाची तयारी करायची आहे. उद्या दादा येणार आहे, दादा आलो ना आज, दादा आहेत रात्री, आज आलो की मग उद्या आम्ही तयारी करू घेऊ आणि परवा गणपती बाप्पा घेऊन येणार. सो ही बघा आमच्याकडची तयारी. आई नाहीत ना तोरणा धुवून इकडे आता सुकत घातलेले आहेत. ही दोन तोरणं आहेत ती आपल्या मूळ घरची आणि दोन ह्या नवीन घरची. काय करताय? आई ग, आंघोळ वगैरे करून मस्त की फ्रेश झालंय आणि बाहेर आलंय. काय करताय? गेलं नाही काय? होय ना, असंच बाहेर आलं म्हटलं बघूया कोण आहे बाहेर रस्त्यावर. तर केतन काका पण आलेलो आहे, रिटिका दिसतोय. केतन काका पण आलेलो आहे बघा, केतन काकाची रिटिका गणपतीसाठी स्पेशल. बघूया आता आपण आहेत ना बबलिंगकडे जाऊया आणि बघूया त्यांची तयारी झाली काय गणेशोत्सवाची. बबली खायला जात नाही रे? ओके ओके, तयारी झाली काय? सुरू आहे तयारी, आता फक्त खॉट ठेवलेली आहे आणि बाकीची हे बघा या सर्व डेकोरेशनची तयारी सुरू आहे वाटतं. उद्याचं एक दिवस अजून बाकी आहे. काय नको आहे असं झालं आहे जरा फिरू. ओ काका जेवलात काय? ओके ओके, म्हटलं असं जरा वेळ होता म्हटलं भेटून येऊया काकांना. आते मला मस्त पैकी अळीव लाडू द्या. किती दिवस आहे? दोन द्या, तीन द्या, तीन द्या, तीन देऊ. बाकी काय कार्यक्रम चालू आहे? हे काकांकडे गणपतीचे डेकोरेशनचे साहित्य बघा काय काय आहे. ते कंठी वगैरे आहेत, अगरबत्ती आहेत, सर्व प्रकारच्या. मोठीवाली आहे की नाही? कुठली काका अगरबत्ती? मस्त कलर मस्त आहे. हो, तीन तास? एक तीन तास चालते. 60 रुपये, 5 काड्या 60 रुपये. ओके ओके, लाडू तीन. आणि किती आले? फक्त 30. ओके, बघितल्या थँक्यू. चला येऊ. चला दादा गेलो डेकोरेशन आमचं व्हायचं. आज दादा येणार, दादा घेऊन येणार डेकोरेशन. तुमचा झाला कधी? उद्या. किती वेळ लागतो तुमच्या डेकोरेशनला? 10 मिनिटं. ओके चल येतोय. आता घराशी जाऊन जरा मी जेवतोय. हो माळी काका बरे आहेत ना? ओ ह्यो लाडू आहे ना माझा फेवरेट आहे. आई हे बघ तुझ्यासाठी मी का आणलंय. भूक लागली होती जेवायचं टायमिंग झालो. आय छानक मी हे बसतोय. मोबाईलवर टाइमपास करते काहीतरी 5-10 मिनिटं. जेवायचं आणि झोपायचं.
आहेत ना एका ठिकाणी आहेत ना सर्व तांदूळ टाकून चालत नाही. जो आहे ना पक्के आहेत ना हे बघा मक्क्या खाऊक देत नाही तो मक्क्या आणि हो पक्क्या. सो आपण मक्क्यासाठी इकडे टाकू लागतं हे बघा असे साईडला. तरी पण तो हरामी येणार आहे का मारू असा होत असत तर मग आपण ह्याच्यासाठी इ एन्जॉय. तो बघा एकटे का त्या खाऊचा नाही तो त्याच्या पार्टनरला बोलवतोय आता. त्याची पार्टनर आहे ती त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर खाना खात आहे आणि हो ती का बोलवत आहे तरी पण येत नाही ती. खर ठेवलं नाही ते ना फायनली. हे बघा हे दोन पुठ्ठे आहेत ना मी सिद्धू काढून सांगितलं होतं रत्नागिरीतला. डेकोरेशनसाठी लागणार आहेत बाप्पाच्या. तर हे सर्व पाते आहेत ना हे झावळा तर ते मी जाळण्यासाठी तोडलेले आहेत. आणि तर मित्र हो आजची जी माझी टू डू लिस्ट होती म्हणजे एकूण 10 कामं होती तर ती सर्व 9 कामं झालेली आहेत 10 मधली. आणि शेवटचं एक काम आहे शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे पुस्तक वाचायचं आहे. आणि पुस्तक वाचतोय ते पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. खरोखर एक सुंदर पुस्तक आहे. मी डेलीचे 10 ते 15 पानं वाचतो आणि आत्ता हे पुस्तक चालू आहे माझी जवळजवळ आहेत ना याच्यातले एक 75-65 पानं वाचून झालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला सांगतो हे पुस्तक आहेत ना म्हणजे तुमच्या आयुष्यात जर निगेटिव्ह गोष्टी घडत असतील किंवा तुमच्या मनात सारखे निगेटिव्ह विचार येत असतील आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असेल तर हे प्रत्येकाने पुस्तक वाचायला हवं. नक्कीच वाचा. खरोखर तुमच्या आयुष्यात तुमची इच्छाशक्ती कशाप्रकारे काम करते आणि इच्छाशक्ती आपली कशाप्रकारे प्रबळ करावी आणि त्यानुसार आपली पुढची सकारात्मक कामं कशाप्रकारे होत असतात हे सर्व आहेत ना तुम्हाला या पुस्तकातून शिकायला मिळेल. आणि जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर त्यासाठी या पुस्तकाचा आहेत ना तुम्हाला थोडा तरी आहेत ना उपयोग होऊन जाईल. त्यामुळे आहेत ना हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावं. हे पुस्तक आहेत ना मी सर्वांना सजेस्ट करतो पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. यामध्ये तुम्हाला साधारण सांगतो मी कशाप्रकारे काय काय येते. हे बघा मार्गदर्शन प्राप्त करण्याचा सोपा मार्ग अचेतनद्वारा मार्गदर्शन. याच्यामध्ये आहेत ना वेगवेगळी उदाहरणेसुद्धा दिलेली आहेत. आदर्श पत्नीला कसं आकर्षित करावं आदर्श पतीला कसं आकर्षित करावं म्हणजे प्रत्येकासाठी दिलेले आहेत. म्हणजे बिझनेसमॅन असेल किंवा आजारी माणूस असेल माणसामधलं जे रिलेशन असेल तर त्यासाठी आहेत ना सर्वांसंदर्भात एक वेगळ्याच प्रकारे याची मांडणी केलेली आहे. तर ते आहेत ना मी प्रत्येकाने पुस्तक वाचावं. तुमच्या मनात जर तुमच्या स्वतःबद्दल शंका असतील त्याचप्रमाणे विविध दुःख असतील तुमच्या आयुष्यात तर त्यासुद्धा त्यातूनसुद्धा कशा प्रकारे बाहेर पडावं हे सर्व आहेत ना या पुस्तकातून तुम्हाला शिकता येईल. वाईट सवयी कशा सोडाव्यात सवयीचा नवीन पॅटर्न दृश्यावर केंद्रित सर्वांच्या आवडीत श्रीमंत होण्याचा अधिकार ओके संतुलित जीवन आणि धन श्रीमंतीचा अलिशान मार्ग आपल्याकडे पैसे का नाहीत गरिबी एक मानसिक आजार. तर जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल ना तर त्याची खाली योग्य पुस्तकाची लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जर तुम्हाला मागवायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही मागवू शकता. ओके बाय. तर मित्र हो आमचे चाकरमानी येत आहेत दादा वहिनी ताई तृषा. तर त्यांना आणू जातो आता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला मी आणि सिद्धू गेलो आहे सासरवाडी. त्याच्या काहीतरी काम आहे तर त्या करू गेलो आहे की परमिशन घेऊ गेलो आहे वहिनींची तिकडनं काही कळत नाही. तर आता आम्ही जातो. ही बघा ही आहे आमची भंडारवाडी आणि सिद्धार्थ शेठ पण आलेले आहेत वहिनींची परमिशन घेऊन. चला मित्र या ठिकाणी आहेत ना आपला रत्नागिरीचा राजा बसतो श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ मारुती मंदिर सर्कल. आणि हे बघा हे आहे आपलं मारुती मंदिर सर्कल खूप छान प्रकारे सजवलेलं आहे.
रत्नागिरीचा राजा आहेत ना, तुम्हाला बघायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक दिवस काढून आहेत ना, जर तुमच्या कमेंट्स वगैरे असतील तुम्हाला बघायचं असेल तर एक दिवस काढून आम्ही या ठिकाणी नक्की येऊ. यस फालुदा. आमच्या चाकरमान्यांचे आहेत ना दादाचे वगैरे, ट्रेन अजून संगमेश्वरला आहे, वाजल्यात 10:30 झाल्या आहेत आणि आम्ही निघालो आहोत जवळजवळ 9:45 आणि त्याच्यानंतर CNG वगैरे भरून आलो. त्यावेळी आहेत ना संगमेश्वरला ट्रेन होते आणि अजूनही आहेत ना, आम्ही रत्नागिरीत आलो तरी ट्रेन अजून संगमेश्वरलाच आहे. आता किती वेळ लागत किती नाही तर पुढे सांगू शकत नाही, त्यामुळे म्हटलं तोपर्यंत फालुदा वगैरे खाऊन जाऊया आपण. रेग्युलर रेग्युलर माझा काय करता. मागायत ना सिद्धू, मुंबईत मिळतं बघ रात्रीचे असतात बघ ते गाड्यांवरती, ज्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर असतात, पेरू आईस चिकू मँगो काही तर काय बोलतात मला माहिती नाही आता, पण तू खाल्लं असेल का तरी, नाही खाल्लं आहेस. ते असे गाडीवरती असतात रे, असे डिशमधनं ग्रॅममध्ये देतात आणि याच्या वडाच्या काय घातल्या तरी पानात देतात, वडाच्या नाही हां घातल्या तरी देतात, पण खरोखर खूप सुंदर लागतात. मला नाव आता आठवत नाही त्या आईस्क्रीमचं, मला कमेंट बॉक्समध्ये तुमका जर माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तुमचं काय असेल त्यावर सगळं पडणार ह्या आता असा खाऊ लागा. फायनली मित्र हो आपण आला आहे आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला, बघा तुम्ही बघू शकता आपली ट्रेन केव्हा येणार, अजून अर्धा तास, अर्धा तास तरी जायत अजून ट्रेन येऊ. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, दादांची जी ट्रेन होती ना त्याच्यावर पुढची जी ट्रेन होती तर तिचं आहेत ना इंजिन बंद पडला, तर त्यामुळे हो सर्व प्रॉब्लेम झालो. तर मित्र हो या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे आपला मित्र चेतन, कसा आहेस? मस्त. एकदम मस्त. चाललाच कुठे? आता मुंबईला चाललो. चाललाच मुंबईला? अरे लोक यावेळी येतात मुंबईवरून. अरे थोडं काम आहे ना म्हणून. अच्छा अच्छा. बाकी काय बोलतोस, तुझं पण युट्यूब चॅनल आहे ना? नाव काय तुझ्या चॅनल? कोकणकर चेतन. कोकणकर चेतन काय टाकत असतो त्याच्यावरती? मी आपल्या इकडचे म्हणजे जे काही पर्यटन स्थळ आहेत रत्नागिरीतले वगैरे कोकणातले ते त्याचे सध्या ब्लॉग करतो. ओके ओके ठीक आहे, ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. तर मित्रांनो एक ट्रेन आलेली आहे, हे बघा प्रवासी सर्व आलेले आहेत. आपले अजून काही दिसत नाही आहेत बाबा, दादा आणि वहिनी वगैरे. सिद्धू ह्या ट्रेनमधनं येतील ना? सिद्धू अरे 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 काय तुम्ही इतका वेळ का तुम्हाला? इंजिनचा ट्रेनचा इंजिन बंद पडला असं ऐकला, पुढे गेलो होतीस. तो मित्र फायनली हे बघा आमचे मुंबईकर आलेले आहेत, गणपती बाप्पा बोलिया बोल. चला मित्र हो आपण. अरे गौतम दादा अर्धजणांची झोप असते, भाडा घेत भरपूर जण आले आहेत गावातले. चल चला गाडी घे, खायची स्पेशल आहे ना? होय होय होय. तू त्याच होता? होय होय स्पेशल. चल ए गाडी कुठे आहे? गाडी आहे काय बाहेर आहे? आज आहेत ना आमच्या गावकडी गावातले पण भरपूर जण भेटले या ठिकाणी. ओ हे कोणाच्या आवडीचे आहेत? कोण खाणार आहे? तू नाही खाणार आहेस का? सो मित्र हो फायनली वाजल्या जाता, किती वाजले दादा? साडेबारा वाजले, साडेबारा. आणि खरं तर आहेत ना म्हणजे रत्नागिरीतनं रेल्वे स्टेशनवरनं आम्ही निघाला आणि त्याच्यानंतर हॉटेल शोधत होतो पण काहीच भेटला नाही उघडा, सगळी हॉटेल बंद झाली होती आणि जी ओपन होती तर त्यांच्याकडे सर्व संपलेलं होतं. शेवटी आम्ही आता आला आहे हात थांबला. तर अगदी तुम्ही रेल्वे स्टेशनवरती म्हणजे रत्नागिरीत कधी आला आणि रत्नागिरी सिटीमध्ये खायचा हॉटेल वगैरे उघडा नाही भेटलं तर तुम्ही हातखंब्यात येऊ शकता. या ठिकाणी धाबे आहेत तर ईश्वर धाब्यामध्ये या ठिकाणी आम्ही आता आहोत, त्यांना भेटला तर तुम्ही हातखंब्यात येऊ शकता. इकडे आहेत ना उशिरापर्यंत म्हणजे हे धाबे ओपन असतात. सो आता आम्ही सुरू करूया मस्तपैकी. इकडे पहिले तंदुरी आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपली मेन ऑर्डर आहे ती यायची आहे. आता प्रवास कसा आला? प्रवास एकदम
वाईट अनुभव निघाला. कुठली ज्यादा गाडी होती ना आपली? ज्यादा गाडी. सो आपली पुढची ऑर्डर पण आलेली आहे. गणपती स्पेशल. सो मित्र हो, आजचं ब्लॉग आहेत ना मी या ठिकाणी संपवतो आहे. आता पुढे पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचा गणेशोत्सवाची तयारी म्हणजे आपल्या मकर वगैरे सजवताना कशा प्रकारे त्या सर्व बघूक मिळत. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. बाय बाय.